आपला विषय म्हणजे पैसा आणि पुण्य या दोन्हीचं महत्त्व आपल्या जीवनात काय, हा आपला मुख्य विषय आहे. आपल्या या भारत देशामध्ये एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे आपण एका टोकाला जातो तर कधीकधी आपण दुसऱ्या टोकाला जातो. सुवर्णमध्ये म्हणतात ना, तो आपल्याला ठाऊकच नाही. एक काळ असा होता की पैसा संपत्ती ह्याकडे इतकं आपण दुर्लक्ष केलं, मटेरियल लाईफकडे आपण इतकं दुर्लक्ष केलं की लोकांनी संन्यास धरला, मोक्षाची वाट पत्करली, आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी कोण हिमालयात गेले, कोण सह्याद्री पर्वतात गेले, कोण गुहेत जाऊन बसले, कोणी या बायका मुलांना सोडून दिलं, घरादाराचा त्याग केला. एक टोक म्हणजे मटेरियल लाईफ ज्याला आपण म्हणतो, मटेरियल प्रोग्रेस ज्याला आपण म्हणतो, त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष, पूर्ण दुर्लक्ष. आणि संन्यास साधू होणं वगैरे या गोष्टीला प्रमाणाबाहेर महत्त्व दिलं. आज त्याचे उलट झालेलं आहे. आज आपण दुसरं टोक गाठलं आहे, पैसा 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 पैसा. पैसा कसा मिळवायचा? कसाही मिळवायचा, बेग बाय बॉरो स्टील, कसाही मिळवायचा, धरबंध नाही, पैसा हा देव. हे दुसरं टोक आपण गाठ. भ्रष्टाचार ज्याला आपण म्हणतो तो इतका आज माजलेला आहे की एक काळ असा होता की पैसे मागायला लोक घाबरायचे, भ्यायचे, लाज वाटायची, आपण मागू कसं. मग काहीतरी जरा चहा पाण्याला काहीतरी द्या हो असं म्हणायचे. एकदा तर आमच्या बहिणीने मजाच केली, तिच्याकडे टेलिफोन बिघडला होता म्हणून दुरुस्त करायला जे आले, त्याने केल्यानंतर आमच्या बहिणीकडे चहा पाणीसाठी पैसे, चहा पाणी आम्हाला काहीतरी चहा पाणी करा म्हणाले, हो आणते चहा म्हणाले, पाणी आणून दिलं आणि चहा आणून दिला. अहो हे नाही सांगायचा मुद्दा असा की पूर्वीच्या काळी सरळ पैसे मागत नव्हते, चहा पाणी. म्हणजे तुम्ही काय समजायचं ते समजा. आता चहा पाणी वगैरे काय नाही, आता सरळ हात पुढे. थोडी दिवसापूर्वी टेबला खालून पैसे घ्यायचे, आता टेबलाच्या वरून घेतात, त्याच्याही पुढे जाऊन आता मागून घेतात. अशी आज परिस्थिती. आणि हे करताना व आपण काहीतरी वाईट करतो आहोत ही कल्पनाच नाही, भावनाच नाही, धारणाच नाही. आणि याचा परिणाम असा झालेला आहे की आपण एक टोक घातलेला आहे, पूर्वी दुसरं टोक घातलं. सुवर्णमध्ये ज्याला म्हणतात तो आपण आपला ठाऊकच नाही. भोग 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 एक टोक, त्याग 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 दुसरं टोक. पण मधलं जे सुवर्णमध्य तो आपण कधी पाहत नाही आणि तो कधी आपण पकडत नाही. म्हणून जीवनविद्येला हे सगळं तत्वज्ञान नवीन प्रकाराने उभारावं लागलं. आज जीवनविद्येचं जे तत्वज्ञान आहे त्याचा जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की जीवनविद्येच्या तत्वज्ञानामध्ये जे सिद्धांत मांडलेले आहेत ते सगळे सिद्धांत पारंपरिक जे आतापर्यंत आपण ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत, त्यापेक्षा कितीतरी वेगळे आहे हे तुम्हाला दिसून येईल. क्रांतिकारक जीवनविद्या दृष्टिक्षेपात या पुस्तकात जीवनविद्येचे सगळे नवीन सिद्धांत आहेत. व जीवनविद्या नवीन काय सांगते? आता पुष्कळला असं होतं ना की पुष्कळ लोक असे विचारत, अहो जीवनविद्या नवीन काय सांगते. पुष्कळ लोकांना सांगताच येत नाही कारण अभ्यासच नाही.
आमच्या नामधारकांनी असा अभ्यास केला पाहिजे, असा अभ्यास केला पाहिजे की जीवन विद्यार्थी काही विचार, आम्ही तुम्हाला सांगायला तयार आहे, काही विचार आम्ही सांगायला तयार आहे, इतका अभ्यास झाला पाहिजे की पैसा आणि पुण्य ह्या दोन टोकं आपण आतापर्यंत गाठली, त्याच्यामध्ये पैसा हा एकेकाळी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि आता पैशाकडे आपलं इतकं लक्ष गेलेलं आहे की ते नको म्हणण्याची वेळ आलेली. आता पुण्याबद्दल म्हणाल तर पुण्य म्हणजे काय हेच लोकांना माहीत नाही, पुण्य म्हणजे काय हेच लोकांना माहीत नाही. मी जर इथे विचारलं बा पुण्य म्हणजे काय सांगा, तर अचूक उत्तर देणारे फार थोडे लोक सापडतील, अचूक उत्तर देणारे की पुण्य म्हणजे काय, पुण्य नेमकं कशात आहे सांगता येणार नाही त्यांना, आणि जे सांगतील ना ते चुकीचं सांगतील. तात्पर्य पैसा आणि पुण्य दोन्ही महत्त्वाचं आहे हे जीवनविद्या सांगते, आणि पैशाकडे दुर्लक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये होता कामा नये हे मी पुन्हा पुन्हा सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो की पैसा महत्त्वाचा आहे, संसार करण्यासाठी पैसा लागतोच. तुम्हाला घरात बसायला जर पाहिजे ना तर घरात बसण्यासाठी जे काही भाडं द्यावं लागतं, टॅक्स द्यावा लागतो वगैरे, ते जर दिलं नाही तर आपण खराब आहे. म्हणून पैशाचं महत्त्व सांगायला प्रवचनाची गरज नाही, ते लहान पोरालाही कळतं पैशाचं महत्त्व. पण पैशाचं महत्त्व समजत असताना पैसा मिळवायचा कसा, तो चांगल्या मार्गाने जर आपण पैसा मिळवला तर तो आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद, यश, समृद्धी, कीर्ती, प्रसिद्धी सर्व काही देतं. आणि वाईट मार्गाने मिळालेला जो पैसा असतो तो एकतर वाईट मार्गानेच जातो आणि शिवाय मनशांती तर मिळत नाहीच, मनशांती तर अजिबात मिळत नाही. आणि म्हणून शांती परत नाही सुख, म्हणून सुख ज्याला आपण म्हणतो, सुख मिळाल्यानंतर मन शांत होतं. बघा सुख आपल्याला मिळालं ना मन शांत होतं, मोठं पाहिजे मोठं पाहिजे मोठं पाहिजे, मिळाली मोठा मन शांत झालं, पण किती दिवस, दोन दिवस. पण मोटार ही आहे ना, ही फॅट आहे ना, ही उपयोगाचं नाही. मग जरा त्याच्यापेक्षा वरचा दर्जा, मग त्याच्यापेक्षा मर्सिडीज, पुन्हा याचं वाढत जातं. म्हणजे मोटार मिळाली याच्यात त्याला समाधानच नाही, तर त्याचं ते वाढत जातं. हे मी काय सांगतो आहे की शेवटी पैसा तर मिळवला पाहिजेच, कारण देवाने पोट दिलेलं आहे. म्हणून काय, पोट देवाने दिलं ना हा व्यवस्थेचा भाग आहे, आणि ही दिव्य व्यवस्था आहे. परमेश्वराची जी दिव्य व्यवस्था आहे त्या दिव्य व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं पोट, पोट भरण्यासाठी माणसाला काम केलं पाहिजे, काम केल्याशिवाय पोट भरता येत नाही, आणि काम तुम्ही केल्याशिवाय जग चालणार नाही. आज जग जे चालतलं आहे, जगाचं राहाडगाडगं जे चाललेलं आहे, याचं कारण का, जगामध्ये निरनिया प्रकारचे लोक निरनिया प्रकारचं व्यवसाय करत आहे. सगळे डॉक्टर झाले आय स्पेशलिस्ट, तर मग रसाळकडे कोण जाणार नाही, डॉक्टर मोदीकडे कोण जाणार. म्हणून काही आय स्पेशालिस्ट आहेत, काही हार्ट स्पेशालिस्ट आहेत, काही ब्रेन स्पेशालिस्ट आहेत, काही लिव्हर स्पेशालिस्ट आहेत, म्हणजे प्रत्येक अवयवाचे स्पेशालिस्ट. म्हणलं की नाही, म्हणजे बॉय हार्ट स्पेशालिस्टकडे तुम्ही गेलात आणि त्याला जर सांगितलं माझा कान दुखतोय, हे माझं फील्ड नाही, तुम्ही जा त्या कान दुखायला तिकडे जा. मग सांगायचा मुद्दा असा की एक एक शरीर, पण त्याच्यामध्ये आयचा स्पेशालिस्ट वेगळा, हार्टचा वेगळा, लिव्हरचा वेगळा, किडनीचा वेगळा, हे सगळं वेगवेगळं वेगळं. पण हे शरीर ज्याने
हात न लावता निर्माण केला तो काय स्पेशलिस्ट असेल? ह्या सर्व स्पेशालिस्टचा बाप म्हणजे तो आकाशातला बाप. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की हे शरीर निर्माण कसं केलं हात न लावता पुन्हा? अहो, एक पुतळा करायचा झाला तर त्याला असा घाम काढावा लागतो, धावपळ करावी लागते, हे आण ते आण ते आण ते आण आणि पुतळा तयार केला. तो चालत नाही, बसत नाही, उठत नाही, बोलत नाही, काही करत नाही. आणि हा पुतळा निर्माण केला, हात पण लावला नाही, उपकरणं कुठून आणली नाही, धावाधाव केली नाही, कुठल्या कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेतलं नाही, काही नाही, आणि तरीसुद्धा हा पुतळा बोलतो, हसतो, विचार करतो, चिंतन करतो, तो काय करत नाही ते सांगा. तो सर्व काही करू शकतो. नको ते उपद्रव, पण नको ते उपद्रव करणारे लोक आहेत. कळलं की नाही? सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्या हे तुमच्या लक्षात आणून देते आहे की पैसा आणि पुण्य या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाच्या आहेत. की पैसा पाहिजेच, पण तो चांगल्या मार्गाने मिळवला पाहिजे. वाईट मार्गाने मिळालेला पैसा त्याला ब्लॅक मनी म्हणतात. आणि हा ब्लॅक मनी जो आहे ना, हा पॅरलल इकॉनॉमी करतो, निर्माण करतो, राष्ट्राची पॅरलल इकॉनॉमी करतो. आणि राष्ट्राच्या प्रगतीच्या आड हा काळा पैसा येतो. राष्ट्रप्रगती आपली होत नाही म्हणून चांगल्या मार्गाने पैसा मिळवलाच पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आम्ही डोनेशन जेव्हा आमच्या जीवनविद्या मिशनला लोक देतात तेव्हा पहिला प्रश्न मी त्यांना विचारतो, बायकोला विचारलंयस, मुलांबाळांचा विचार केलास, तुझा काय अडचण नाही ना निर्माण होणार तर पैसे दे, असं आम्ही सांगतो. मी हे का सांगतो आहे की तुम्ही सर्वांनी संसार सुरेख केला पाहिजे आणि त्या बरोबर परमार्थही साध्य केला पाहिजे. आणि तो कसा संसार असा युक्तीने केला पाहिजे की ते परमार्थापर्यंत तुम्हाला नेऊन सोडलं पाहिजे. जीवनविद्या सांगत नाही संसार आता करा आणि मग परमार्थ करा, असं सांगत नाही. जीवनविद्या सांगते संसारच असा करा युक्तीने की त्याच्यातून परमार्थाची कळी उमलत 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 त्याचं कमळ झालं पाहिजे. जीवनविद्या सांगते संसार असा युक्तीने करा की संसाराच्या सुखी कळीतून परमार्थाचं कमळ उमललं पाहिजे. म्हणून जीवनविद्या सांगते त्या योगाला युक्तियोग असं म्हणतात. म्हणून एका बाजूला भोग आणि दुसऱ्या बाजूला त्याग, या दोन्हीचा आपल्याला संबंध नको. मग आपल्याला काय पाहिजे? मधलं सुवर्ण मध्य म्हणजे युक्तियोग. म्हणून हा जो युक्तियोग आहे हा जीवनविद्या सांगते. आणि ह्याच्यासाठी पैसा आणि पुण्य यांचा तुम्हाला जर व्यवस्थितरीतीने समन्वय साधता आला तर तुमचं जीवन सर्वार्थाने सर्वांगाने सर्व दृष्टीने सुखी यशस्वी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग यासाठी काय केलं पाहिजे? यासाठी पैसा उत्तम मार्गाने मिळवला पाहिजे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पोट भरण्यासाठी पैसा आपण मिळवतो, पोट भरण्यासाठी. पण पोट देवाने का दिलेलं आहे तर हे जग चालण्यासाठी, हे कधी विसरता कामा नये. आणि म्हणून आपण आपल्या वाट्याला जे काम येतं, जे आपल्या वाट्याला काम येतं
ते काम कुठलंही असू दे, ते झाडूवाल्याचं काम असू दे नाहीतर पंतप्रधानाचं काम असू दे, काम कोणाचंही कसलंही असू दे, ते तन्मयतेने करणं, त्या आनंदाने करणं, ते कौशल्याने करणं हा योग आहे हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून कामावर प्रेम करायला शिका. आपल्या वाट्याला जे काम आहे ते काम आपण जर अत्यंत आवडीने गोडीने कौशल्याने जर केलं ना तर ह्याच्या इतकी देवाची पूजा, देवाची सेवा, देवाची भक्ती आणि योग ज्याला म्हणतात तो दुसरा नाही. योगासाठी तुम्हाला हिमालय द्यायला नको, योगी व्हायला. कळलं की नाही? तुमचं काम तुम्ही जर आवडीने गोडीने आणि प्रामाणिकपणे केलं तर तीच देवाची पूजा, तीच देवाची भक्ती, तेच देवाचं ध्यान, तेच देवाची आराधना. म्हणून गुरुचरित्रामध्ये एक गोष्ट आहे, एक लोहार काम करत होता आणि तो लोहार काम करत असताना तो त्या काम करण्यामध्ये इतका तल्लीन झाला होता की त्याच्या शेजारून एक प्रोसेशन गेली. एक प्रोसेशन वाजत गाजत गेली, याला त्याचं पद्धत नाही, याला त्याचं पद्धत नाही, शेजारून प्रोसेशन गेली याला पद्धत नाही. गुरुदेव दत्तांनी ते पाहिलं आणि म्हणाला अरे हा माझा गुरु, म्हणाला हा माझा गुरु. कळलं की नाही? तसा आपला सावता माळी, कांदा मुळा भाजी, अवघी माझी विठाई माझी असं म्हणतात, अवघी विठाई बाई माझी. म्हणजे आपल्या कामामध्ये समरस होऊन तल्लीन होऊन, तल्लीन होऊन काम करणं हीच समाधी. समाधी आणि घ्यायला नको, डोळे मिटून बसला. मी नेहमी सांगतो ते कित्येक वेळा ते बसतात ना समाधी जाऊन बसतात, तर समाधी जाऊन बसलेला एक आहे त्याच्या शेजारी एक मोठा धोंडा ठेवा. तो धोंडा आणि तो समाधी लावून बसलेला मनुष्य काय फरक आहे? तो हलत नाही हा हलत नाही, तो बोलत नाही हा बोलत नाही, तो काही करत नाही हा काही करत नाही, त्याचा काय उपयोग नाही याचा काही उपयोग नाही, काय उपयोग आहे? पण जे तल्लीन होऊन काम करतात, जे प्रसन्नतेने काम करतात, जे आनंदाने काम करतात, ते खरी देवाची सेवा करतात, देवाची पूजा करतात, देवाची भक्ती करतात. म्हणून कुठलंही काम कमी नाही, जगातलं कुठलंही काम कमी नाही आणि कोणीही या जगामध्ये कनिष्ठ नाही, जगामध्ये कोणी वरिष्ठ नाही आणि कोणी कनिष्ठ नाही, मग जगामध्ये सर्व श्रेष्ठ आहेत. मग तो कोणी आहे जातीचा असू दे, तो आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करतोय ना, मग तो योगी आहे, कारण तो जगाचे उपयोगी पडतो म्हणून. आम्ही योगा योगी कोणाला म्हणतो याची व्याख्या केली, तो जाणावा योगी जो दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो, तो उपयोगी योगी तो जाणावा योगी जो दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो तो. आणि म्हणून दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्यासाठी कुठे जायला नको, तुमचंच काम तुम्ही प्रामाणिकपणे आवडीने केलं की तीच सेवा झाली, तीच भक्ती झाली, तीच आराधना झाली आणि ते ध्यान झालं, त्याच्यासाठी काही वेगळं करायला नको. म्हणून मग तुम्ही म्हणा बाबा स्वयंपाकाचं काम ते सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर स्वयंपाक नाही केला आणि तिचं पोट भरलं नाही तर हे काय बोंब मारतील? ह्या बायकांनी स्वयंपाकच केला नाही तर तुम्ही काय कराल? शिमगा. पोटात अन्न नाही गेलं तर करणार काय? म्हणून तुम्ही कमी लेखू नका स्वतःला, चूल आणि मूल सांभाळणाऱ्या बायका कमी नाही. आमच्या माईने चूल आणि मूल सांभाळली म्हणून हे झालं. असो, सांगायचा मुद्दा असा
की पैसा फार महत्त्वाचा आहे, त्याच्यासाठी काम केलं पाहिजे, काम करण्यासाठी देवाने पोट दिलेलं आहे, पण ते आवडीने प्रामाणिकपणे आणि कौशल्याने. कौशल्य महत्त्वाचं आहे, कौशल्य जर नसेल तर ते कामाला काय अर्थ नाही. काय करायचं म्हणून करायचं, कळलं की नाही. एरंडेल तोंड घेतलेलं आहे, एरंडेल घेतल्यानंतर तोंड कसं होतं माहीत आहे ना, हल्ली एरंडेल कोण घेतच नाही, पण एकदा घेऊन तर पहा आणि तोंड कसं होतं ते आरशात पहा. तसं एरंडेल घेतल्यासारखं तोंड आणि हा जर काम करू लागला तर त्या कामाची काय दशा आणि अवदशा होईल हे सांगायला आणि निराळे नको. म्हणून आनंदाने आनंदाने काम करणं याच्यासारखा योग नाही, कळलं की नाही. म्हणून पैसा महत्त्वाचा आहे, पैशाकडे दुर्लक्ष करू नका. काय काय लोक विहारच घेतात, मी सांगतो नको, अगदीच इलाज नसेल अगदीच आवश्यक असेल तर तू विहारच घे, नाहीतर तू विहारच घेऊ नको. हे कामत विहारच घ्यायला निघाले होते, आम्ही सांगितलं विहारच घेऊ नको, आज ते मॅनेजर झाले. सांगायचा मुद्दा काय आहे, विहारच घ्यायचं आणि काय घरात बसायचं हे करत, हे आज जीवनरीतीला मान्य नाही, जीवनरीतीला मान्य नाही. काम केलं पाहिजे आणि शेवटपर्यंत केलं पाहिजे, कारण की नाही, जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे ना तोपर्यंत काम केलंच पाहिजे. ते काम करण्यासाठी जन्माला आलो आहे आपण, हेच आपण विसरलो आहे. म्हणून पैसा, काम आणि जग यांचा हा संबंध असा एकमेकांशी आहे की प्रत्येक माणूस हा, मगाशी मी म्हटलं श्रेष्ठ आहे, याचं कारण का की प्रत्येक माणूस हा एक वेगळाच आहे. म्हणजे आपण जात जात म्हणतो की नाही, तर प्रत्येक माणूस हीच एक जात आहे. आपण म्हणतो निनाळ्या जाती आहेत, पण मी तर असं म्हणतो प्रत्येक माणूस हीच एक जात आहे. जात याचा अर्थ काय, जात याचा अर्थ प्रकार, प्रकार. जात याचा अर्थ काय, प्रकार. आता आंब्याचे दिवस आहेत ना, आपण काय म्हणतो ही आंब्याची कुठली जात आहे म्हणतो की नाही, कसले तुम्ही जात पात करता हो असं म्हणता तुम्ही, नाही आंब्याची जात कुठली, म्हणजे आंब्याचा हा प्रकार कुठला, हा हापूस आंबा का रायवळ आंबा का मानकुलास कुठला आंबा हा. तर सांगायचा मुद्दा असा, जात म्हणजे प्रकार. तर इथे बसलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती ही एक जात आहे. म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती अशी एक म्हण आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक वेगळीच जात आहे, वेगळाच प्रकार आहे. आणि एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही, ही सुद्धा व्यवस्थाच आहे, ही सुद्धा व्यवस्था आहे. म्हणून कोण गातात, कोण तबला वाजवतात, कोण पेटी वाजवतात, कोण फ्लूट वाजवतात, कोण डॉक्टर होतो, कोण इंजिनियर होतो, कोण माळी होतो, कोण साळी होतो, कोण कोळी होतो, कोण सुतार होतो, कोण सोनार होतो, कोण लोहार होतो, हे काय आहे, हे सगळ्या जाती नाही, हे माणसांचे प्रकार आहेत. मग त्याला आपण जात म्हणतो. पण हे जे माणसांचे प्रकार जे निरनिराळे आहेत त्यातून हे जग चालतं. मोगाशी म्हटल्याप्रमाणे सगळेच जर सोनार तर कोण कोणाकडे जाईल दागिने करायला, सगळेच डॉक्टर तर कोण कोणाकडे जाणार, सगळेच घायला बसले इथे तर कोण 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 कोणाचं ऐकणार. म्हणून आपण सगळे वेगवेगळे आहोत ही देवाची दिव्य व्यवस्था आहे हे आपण लक्षात ठेवलं. पण त्यामध्ये एक गुपित आहे, त्यामध्ये एक गुपित आहे. हे जे सगळे जे वेगवेगळे आपण आहोत, बघा आपण सगळे वेगवेगळे आहोत, आपले प्रत्येकाचा प्रकार वेगळा आहे, आवड निवड सगळं वेगवेगळं आहे. हे जे वेगवेगळे जे आहे ते एकमेकांना कसं उपयुक्त होईल अशा तऱ्हेने जीवन जगणं म्हणजे जीवनविद्या.
कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझी